हॅलो, जाऊ द्या, काय त्याला बोलायचं बोला. नमस्कार अभिषेक पाटील साहेब. नमस्कार, एक मिनिट बघा, त्याला काय म्हणा, द्यायची तू बिंदास जा म्हणा, विशेष नाही त्याचा काय नाही. आपल्याकडे काही नाही, मरण जवळ आले जात असते ते. तिच्या मायला दुखवट्यात संभर डोक्याचं बागपत्र वाचतो का हजा माव तुम्ही कशाला मग कशाला दिल तू तिथे जाऊन डीसी कडे आता रोडला लाव वाचणार ना जाऊ नका म्हणले तर मेला होता आता रोडला लाव बोलवा त्याला बोलवा ती सगळे लोक. हॅलो, हा बोला की. नमस्कार साहेब, मी नेमानेवर बोलतो, वाहतूक नियंत्रक किनवटागर. बोला. हा, कशी आहे तुमची तब्येत वगैरे? राईट, टकाटक 24 तास एंगेज. बोला. तेच काय चालू आहे, काय म्हणजे अपडेट्स काय आहे? मुंबई 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 चलो मुंबई, फक्त मुंबई विलीनीकरण लगाव गुलाल, चलो मुंबई असं आहे ना. संपला विषय, खेळ संपला. 14 एप्रिलला आंबेडकर जयंती डेपूत करायची आहे धूमधडाक्यात. चला, 14 एप्रिल. बरोबर बरोबर. आता दुसरा प्रश्नच नको बोलणं, फक्त मुंबई ताकद दाखवा, विलीनीकरण घेऊन जावा. ताकद दाखवा, विलीनीकरण घेऊन जावा. बस तितकं. जी काही परिपत्रक निघाला आहे ती संपत्या लोकांचा, आपण आहोत दुखवट्यात. बरोबर, दुखवट्यात आहे सध्या. त्याच्यामुळे ती पत्राचा उल्लेख सुद्धा काढणं चुकीचं आहे. तेच आमच्या डेपोत काय लोक माझं नाव घेऊन हे कर, म्हणजे जायची इच्छा आहे कोणाला पण माझं नाव हे करायला, समजा की तुम्ही सांगितलं तर जातो मी. मी म्हटलं तर मी तर जाणार नाही, म्हटलं बाकी तुमच्या. मला कळत ना का म्हणून आहो तुम्ही, सरकार तुम्हाला कधी देतो म्हणलंय? नाही देतो म्हणून नाही म्हणले, मग कसं ऐकायला? बरोबर, म्हणजे फास लावून मरणे. तेच आमच्या किनवटागारातील कर्मचाऱ्यांना एक दोन शब्द सांगा ना तुम्ही, ते त्यांना कळ थोडा का. आता माझ्या पुढे लोक येऊन बसलेत, हो, रडून रडून. बर, अर्ज केलेत अपील, हो, पत्र वाचले नाहीत. अच्छा, आता म्हणायलेत आम्हाला नग. हो, आता काही याचे लोक आले उस्मानाबाद असते. अच्छा, ते जे दुखट होत बाहेर गेले त्यांची लिस्ट वेगळी गेली असेल ना काल? अर्ज नाही ना, माफीनामा देता येते ना, तीच सांगलं आता देत आहे. मला ते डीसी अपील रद्द करायचे म्हणून. अपील रद्द करता येते ना? अरे 100%. शेवटचा अर्ज फायनल असतो कधी पण. असं ना. अच्छा अच्छा, चालतं चालतं. तेच आमचे लोक तर ठाम आहेत. तुम्ही दुखवट्यात आहात, संपात दोन विचारा प्रश्न. दुखवट्यात असाल तर मध्ये जावा, दुखवट्यात असाल तर बाहेर बसा. बस बस बस, आपली लढाई कोर्टात चला, न्यायालयीन प्रक्रियेत. न्यायालय जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल. आदरणीय सदावर्ती साहेबाच्या रूपानं आपल्याला न्याय मिळणार आहे. 14 एप्रिलला आपल्याला भीमजयंती. 14 एप्रिलला भीमजयंती धूमधडाक्यात. निळा गुलाल मला तुझ्या रक्तातला भीम पाहिजे. बस बस बस, बाकी संविधानाची लढाई आहे, संविधानानं जिंकणार. चांगलं होणार, वाईट होणार नाही, लिहून घ्या. चांगलं होणार. कुठे गेले पडळकर, कुठे गेले कोत, कुठे गेला मधला मार्ग? मधला मार्ग नाही, कोणी नाही. कुठे गेला, कुठे गेला वेतन आयोग, कुठे पळाले? बरोबर, एक गद्दार रुके शहर मे खामोशी के मेले है, तेरे ऊपर तेरे है, मेरे मुंह पर मेरे है. वाह वाह वाह, असे लोक आहेत. दोन बंगले मिळाले, 110 लोक मेले गेले सोडून. का उठायचं होतं पडळकरनं, उठायचं होतं सदाभाऊने, सांगायला पाहिजे होतं. एसटीच्या कर्मचाऱ्याचं भलं करा, आम्हाला बंगले नको, म्हणायला पाहिजे होत. बरोबर, खरी गोष्ट. हा, ही तुमच्यावर प्रेम होतं यांचं, पुतना मावशीचं, पुतना पुतना. बरोबर, सगळे स्वार्थी, स्वार्थी. फक्त सदावर्ती साहेब सोडून या जगात सगळे स्वार्थी. बस, निस्वार्थ भावनेने लढणारी माणसं. बस, त्या निस्वार्थ माणसाच्या मागे राहायचं, ठाम राहायचं, म्हणूनच राहायचं. आम्ही येडे आहो का? आम्ही डिस्मिस, आम्हाला नको नोकरी. आम्हाला नोकरी फ्री नाही, व्हीआयपी आहो का आम्ही? तुम्ही पण 5 महिने फिरता, 10 पोलीस केस घेतो, लोकांचा विरोध घेतो, राजकारणाचा विरोध घेतो, घरावर तुळशी पत्र ठेवतो. बरोबर, काय काम आहे माझं? एकट्याचं पगार वाढणार आहे का? एकट्याचं थोडी. मी प्रशासन आहे काय का? तुम्ही कंट्रोलर आहो, काय काम आहे तुमचं? खरं तर यांची लढाई आहे. बरोबर, काय आपण प्रशासनातली माणसं काय बंद पडलंय? काय बंद पडलं? बरोबर, त्यांच्यासाठी लढायचं नाही. एक होणा गेलेत शेतकऱ्यांनी, एकी दाखवली साहेब. बरोबर, दिल्लीला झुकाव लागले, दिल्लीला, मोदीला. खरी गोष्ट. इतर एवढ्या टिंगीनं विलीनीकरण. खरी गोष्ट, एकदम. संसदेत कायदा पास झाला, एक वर्ष बसले पण हातात घेतले. लोकांचं म्हणणं रोड जाम केले दिल्लीचे. बरोबर, अशक्य काही नाही.
मुंबई अशक्य काय नाही, चांदणीतून पाणी नेत आहे फक्त बर्फ व्हायची वाट बघा. बस 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 इतकी वाट बघा बस. खलास खेळ 354 दिवस त्यांचे आहेत, 365 दिवस येतात आहे लक्षात ठेवा. लोकांचं म्हणणं काय 5 तारीख आणखी तारीख पडते का असं आहे का तसं आहे काही सांगू शकत नाही. पडू दे ना तारीख म्हटलं काय होतं, फक्त 5 महिन्याची पगार मिळते हे खरं आहे. विलिनीकरण होत आहे खरं आहे, विलिनीकरण काय जी बी होईल चांगलं होणार आहे. कारवाया रद्द होणार आहे, शिस्त आयोजन कार्यपद्धत बंद होणार आहे, सगळं चांगलं होणार. बस बस आपण पॉझिटिव्ह चालतंय. नियमानी म्हणलो का? चालतंय साहेब. तुमचं नाव नियमानी का? नेमानीवार, नेमानी किरण नेमानीवार. अजय गुजर वगैरे ते माझ्या मित्राचं ते संघटना आम्ही स्थापन केलं. कशाला काढलो? अरे ते आमच्या खाण्यावर आम्ही स्थापन केलेली संघटना ते आम्ही मिळून सगळे.